नमस्कार मंडळी, आर के एअर पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मला गिफ्टमध्ये काय काय स्केचिंग मटेरियल्स मिळालं होतं ते। आजचे व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा, आणि जर तुम्हाला माझे स्केचेस, आर्टवर्क्स आणि व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील। तर वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। सो हे माझे काही स्केचिंग मटेरियल्स आहेत, तुम्हाला गिफ्ट मध्ये मिळालेले। मी आता तुम्हाला प्रत्येकी हे एक एक खोलून दाखवणार आहे ज्यात काय काय आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर ह्यामध्ये काही शीट्स आहेत, या सुद्धा शीट्स आहेत ह्यामध्ये, आणि ह्यामध्ये पेन्सिल्स आहेत, पेन्सिल्स आणि काही स्केचिंगचं सामान आहे, ते मी तुम्हाला एक एक करून खोलून दाखवेन। सर्वात आधी आपण ह्या बॉक्समध्ये काय काय आहे ते पाहूयात, बाकी सगळं ठेवून देऊयात। तुम्हाला चांगली क्वालिटी दिसावी त्यामुळे मी व्हिडिओ झूम करून बनवतोय आता। सो ह्या बॉक्समध्ये आपण पाहू शकतो पेपर स्टम्प्स, खूप काही आहे, पेन्सिल्स, ब्रशेस, सँड पेपर आहे आय थिंक, सो आपण बॉक्समधून सर्व काही बाहेर काढलेलं आहे। आता आपण एक एक करून पाहूयात नक्की यांचा यूज काय। तर सर्वात आधी आपण आता पाहणार आहोत ते म्हणजे पेन्सिल्स। या तीन पेन्सिल्स सुद्धा मला गिफ्टमध्ये भेटल्या, तर आपण ह्या पेन्सिल यूज करून पाहूयात। हा जो सेट आहे हा 10B पेन्सिल्स आहे, आय थिंक की 10 पेन्सिल्स असतात प्रत्येक सेटमध्ये। त्यामध्ये 8B आहेत 8 लाईनच्या, आणि ह्यामध्ये 6B। तर आपण एक एक करून सगळ्या पाहणार आहोत, त्यासाठी मी एक ड्रॉइंग शीट घेतोय। सो हियर इज अवर ड्रॉइंग शीट। हे 3 साईजची शीट आहे, आपण यावरती या पेन्सिल्स यूज करून पाहूयात। सर्वात आधी 6B पासून स्टार्ट करूयात। इव्हन मी सुद्धा ह्या पेन्सिल्स फर्स्ट टाइम वापरतोय, इव्हन हे सगळे ड्रॉइंग मटेरियल आपण पाहूयात। इनफ डार्क 6B असून पण, आता आपण घेऊयात 8B। बऱ्यापैकी डार्क पेन्सिल्स आहेत या 8 लाईनच्या, तुम्ही पाहू शकता। आणि आता आपण घेऊयात ते म्हणजे 10B। लाईटली ड्रॉ करतोय तरी सुद्धा खूप खूप डार्क पेन्सिल्स आहेत, आणि एकदम स्मूथ असं फील येतोय। तुम्ही पाहू शकता तीनही शेडच्या एकदम छान अशा पेन्सिल्स आहेत आणि एकदम डार्क। वर्थ ड्रॉइंग मटेरियल्स 8 लाईन पेन्सिल्स,
ॲक्च्युअल ह्या सर्व पेन्सिल्स फ्लिपकार्टवरून मागवलेल्या आहेत. मी पाहू शकतो किती ते डार्क आहे. मी एकदा झूम करून दाखवतो. सी, वर्थ बँक पेन्सिल्स आहेत या. मी यांचा नक्कीच यूज करेल कमिंग स्केचेसमध्ये. तर आपण आता पुढे बघूयात. हे थोडं मी बाजूला करतो. हे ब्रशेस हे ऍक्च्युअली मेकअप ब्रशेस आहेत जे आपण स्केचिंगमध्ये यूज करतो. चारकोल स्केचिंग म्हणा किंवा ग्रॅफाइट स्केचिंग दोघांमध्ये शेडिंगसाठी किंवा ब्लेंडिंगसाठी यूज करतो आपण हे. तर ह्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. तुम्ही पाहू शकता किती स्मूथ आणि सॉफ्ट ब्रशेस आहेत. जस्ट सी, ब्लेंडिंगसाठी आय थिंक परफेक्ट. नक्कीच यूज करेल यांचा. तसेच सँड पेपर. क्वालिटी तर चांगली आहे. सँड पेपर विथ हँडल. आपण पुढे जाऊयात. ते म्हणजे पेपर स्टम्प्स, आयसोमार्स. प्रत्येक साईजचे तुम्ही पाहू शकता. तुम्ही पाहू शकता 1-6 आय थिंक साईज आहे यांची. तर आपण थोडंसं यूज करून पाहूयात. जे आपण 6B, 8B आणि 10B केलं त्यातच. सर्वात आधी आपण 6B वरती पाहूयात. मी पाहू शकता किती अशी स्मूथली आपल्याला शेड मिळते ती. आयसोमार्सचे पेपर स्टम्प्स. आता आपण 8B वरती 3 नंबर वरच ट्राय करू बघूयात. अमेझिंग रिझल्ट्स. एकदम असं स्मूथ होत आहे. अमेझिंग. वर्थ बँक टू. पण लास्ट म्हणजे जी 6 साईज आहे ती पाहणार आहोत. वाव, यू कॅन सी द रिझल्ट. जस्ट अमेझिंग. आयसोमार्सचे पेपर स्टम्प्स. तुम्ही पाहू शकता किती अशी स्मूथली शेड झालेली आहे. वर्थ बँक मटेरियल. आपण पुढे बोलूयात. हे सगळं आपण ठेवून देऊ. ह्या आपल्या जनरलच्या चारकोल पेन्सिल्स. ऍक्च्युअली मी एका व्हिडिओमध्ये यांचा यूज बघितलेला. खोलून यांचा यूज काय होतो म्हणजे किती डार्क आहेत ते पाहूयात.
चारकोल पेन्सिल. यू कैन सी आता आपण पाहूयात शीटवर. सर्वात आधी मी घेतलेली ती सॉफ्ट पेन्सिल. पाहूयात किती डार्क आहे ते. गो तुम्ही पाहू शकता मी जस्ट लाइटली ड्रॉ करतोय. सो डार्क अँड सो स्मूथ वर्थ वन. तुम्ही पाहू शकता मी एकदम सॉफ्टली थोडस पण मी असं स्ट्रॉंगली पेन्सिल हँडल करत नाहीये तर किती डार्क आहे ते. सॉफ्ट. आता आपण मीडियम पेन्सिल ट्राय करून पाहूयात. सेम रिझल्ट. हे सुद्धा स्मूथ पेन्सिल आहे. इट्स टू डार्क. म्हणजे आपण लोकल स्टोर्स मधून पेन्सिल्स घेतो. कॅमलिन अप्सराचे सुद्धा चारकोल पेन्सिल्स मिळतात. त्यापेक्षा आय मीन वर्थ पण एक्सपेन्सिव्ह सुद्धा आहेत बट इट्स वर्थ. आय थिंक यामध्ये हार्ड पेन्सिल नाही आहे. ही सुद्धा सॉफ्टच आहे. येस. या सेट मध्ये मला दोन सॉफ्ट पेन्सिल्स आणि एक मीडियम पेन्सिल भेटलेली आहे. यू कॅन सी इट्स व्हेरी डार्क. खूपच अशा स्मूथ पेन्सिल्स. आणि इथे आपल्याला एक्स्ट्रा पेन्सिल भेटलेली आहे ती म्हणजे चारकोल व्हाईट. आपण यूज करून पाहूयात. Amazing. तुम्ही पाहू शकता साईडला सुद्धा ही स्प्रेड होत नाहीये. आय मीन एवढं मी इवन चारकोल पेन्सिल वर सुद्धा ट्राय केलंय तरी सुद्धा. जस्ट अमेझिंग मटेरियल्स. अमेझिंग अमेझिंग जनरल चारकोल पेन्सिल्स. पुढे पाहणार आहोत आपण आय थिंक हा पेन्सिल एक्सटेंडर आहे. पेन्सिल एक्सटेंडर हे सुद्धा आयसोमर्सच आहे. सो हे तुम्हाला लाकडाची गरज नाही. जेव्हा पेन्सिल स्मॉल होते आय मीन ड्रॉ करून शार्प करून पेन्सिल स्मॉल होते आणि यूज नाही करत आपण शक्यतो. त्याचा वापर करण्याऐवजी आपण त्या पेन्सिल्सना असेच फेकून वगैरे देतो तर त्यासाठी हे एक्सटेंडर्स असतात. सो हे आय थिंक की दाखवण्याची गरज नाही आहे. आपण पुढे वळूयात ते म्हणजे माय फेवरेट ब्रुस्टो इरेझर. इलेक्ट्रिक इरेझर आहे हा. मी तुम्हाला याची सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि नंतर दाखवेल याचा यूज. सो यू कॅन सी जस्ट हाउ इज द पॅकेट. Brushstro means it's branded. Or be it is it. So आता आपण पुढे वळूयात. सीट्स थोडं बाजूला करू. आणि हे ऍक्च्युअल मी यूज केलेलं आहे माझ्या बर्थडेच्या आधी. हे मला गिफ्ट मिळालं होतं. हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. स्टेडलर पेन्सिल्स. इवन मी यांना फर्स्ट टाइम यूज करत होतो. आफ्टर युझिंग जस्ट नो बीटेबल. आता आठलाही मला वाटतंय की याच्यापेक्षा थोडेफार डार्क सुद्धा आहेत आणि चांगले आहेत. बट टील नाव आय यूज दिस पेन्सिल्स फॉर माय स्केचेस कमिशन वर्क्स. बॅटरीज मी इरेझरसाठी घेतलेले होते म्हणजे ब्रुस्टोच्या. सो आपण हे सुद्धा आय थिंक की दाखवण्याची जास्त गरज नाही आहे. शेडलर पेन्सिल्स
पुढे जाऊयात ते म्हणजे शीट्स। मी थोडी व्हिडिओ झूम आउट करतो। सो दिस इज आयव्हरी शीट्स, आपण हे खोलून पाहूयात। हे जे काय आपण आजच्या व्हिडिओमध्ये सामान बघितलंय, स्केचिंग मटेरियल्स पाहिले, ते सर्व मला म्हणजे फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवरून मिळालं। माझ्या मम्मी पप्पाने मला बड्डेचं गिफ्ट दिलंय। सो दीज आर शीट्स, आयव्हरी शीट्स। हे सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं, तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल सौरव जोशी आर्ट्स, तर त्याच्या सजेशनमध्ये तो कुठले शीट्स यूज करतो ते मी बघितलेलं आणि नंतर हे मागवलेलं। सो यू कॅन सी स्मूथ आहेत खूप, आणि जर थिकनेस पाहिलं तर थोडा हार्ड आहे, त्यामुळे आय थिंक हे मस्त स्केचेस होतील यावर। थ्री साइज शीट्स आयव्हरी पेपर। खूप छान असा पेपर आहे। सो आपण पुढे जाऊयात व्हिडिओच्या। शीट्स थोडं बाजूला सरकू। अँड दीज आर A2 साइज शीट्स। मी सुद्धा अमेझॉनवरून मागवलेलं। ब्रुस्टोच्या शीट्स आहेत या। पॅकिंग खूपच हार्ड आहे, त्यामुळे फुटताना जरा यू कॅन सी ब्रुस्टो शीट्स। आणि ह्या शीट A2 साईजचे आहेत। आतापर्यंत तरी मी A2 साईजचं स्केच कधी ड्रॉ नाही केलं, बट आय थिंक याच्यावरती नक्कीच ट्राय करेल, रिअलिस्टिक ड्रॉइंग्स वगैरे आणि कमिशन वर्क्स। A2च्या शीट्स आहेत या। तुम्हाला झूम आउट करून पुन्हा एकदा दाखवतो। यू कॅन सी ह्या A3 साईज शेअर आणि A2। दीज आर टू मच बिग, जास्त रोल्ड असल्यामुळे माझ्या हातातून सुद्धा सटकत आहेत त्या। सो छान आहे पेपर क्वालिटी तर छान आहे, बट ड्रॉ स्केच केल्याशिवाय तरी कळणार नाही। लवकरच यावरती मी तुम्हाला स्केचेस दाखवेल। सो आजच्या व्हिडिओसाठी इतकंच। व्हिडिओ कशी वाटली तर तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये कळवू शकता। दीज आर माय गिफ्ट मटेरियल्स। आणि स्केचिंग मटेरियल्स व्यतिरिक्त सुद्धा मला एक गिफ्ट मिळालं आहे मम्मी पप्पांकडून, ते म्हणजे रेडमी नोट 9 प्रो मॅक्स मोबाईल। बट आय थिंक आजच्या व्हिडिओसाठी इतकंच पुरेसं आहे। आपण मी माझ्या मोबाईलची सुद्धा एक वेगळी व्हिडिओ बनवेल, तर ती तुम्हाला नक्की आवडेल। आणि ही जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा। आणि कमेंटमध्ये तुम्हाला अजून माझ्याकडून काय काय स्केचेस आवडतील म्हणजे पाहायला, ते सुद्धा नक्कीच कळवा। सो आजच्या व्हिडिओसाठी इतकंच।